नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला मराठी भाषेतील दोन गोष्टी शिकायच्या आहेत. पुस्तक तुम्ही वाचलं आहे, त्यावरील पाठवलेला स्वाध्याय सोडवलेला आहे, परंतु त्याही पुढे जाऊन आपल्याला दर आठवड्याला एक नवीन गोष्ट शिकायची आहे. आज आपल्याला शिकायचं आहे काय ऐकायचं आणि ऐकलेलं कसं बोलायचं. इतकी सोपी ही अध्ययन क्षमता, अध्ययन निष्पत्ती आपल्याला साध्य करायची आहे. यासाठी आपल्या आईवडिलांची मदत घ्यायची, आजी आजोबांची किंवा मोठ्या ताईदादांची. मग पहिल्यांदा काय ऐकायचं आपण? तर सुरुवातीला श्रवण कौशल्याचा विकास होण्यासाठी तुम्ही वेगवेगळी बडबड गीते, बालगीते, वेगवेगळी गोष्टीची पुस्तकं, त्याचे ऑडिओ, मोबाईलवर सध्या तुम्ही अभ्यास करत आहात आणि टी व्हीसुद्धा तुमच्या पाहण्यामध्ये आहे, मग यामध्ये येणारी वेगवेगळ्या ठिकाणची नवीन माहिती ऐकायची. साहित्यातील सोपे सोपे प्रकार आईबाबांच्या मदतीनं ऐकायचे, आजी आजोबांकडनं गोष्टी ऐकायच्या, त्यांच्या आयुष्यातील छान गमतीशीर प्रसंग त्यांना ठरवून सांगायला लावायचे आणि या कामी घरातील पालकांनी पण मदत करायची आहे. हे सगळं करत असताना आपणही दररोज वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो, ऐकत असतो. एखाद्या कार्यक्रमाला जातो आपण, वाढदिवस असेल, लग्न असेल, तिथं वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला भेटतात, त्यांच्या गप्पा आपल्या कानावर पडतात, काही गप्पा आपल्याला हसवतात, काही गप्पा नवीन माहिती देतात आणि आपल्याला ते आपण आठवणीत ठेवतो. हे सगळं रस्त्यावरून जात असताना एखादा प्रसंग घडतो, कधी तुम्ही गावाला एखादं मंदिर पाहण्यासाठी, फिरण्यासाठी निसर्गस्थळी जाता, एखादा तलाव, शेतामध्ये, गावाकडे जाता, तिथली भाषा, तिथं घडलेल्या गोष्टी, हे सगळं तुमच्या लक्षात असतं. फक्त आता आपल्याला ते आपल्या भाषेत, स्वतःच्या भाषेत सांगता आलं पाहिजे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने गोष्ट ऐकली आहे, छान पुस्तकामधून गोष्ट वाचली आहे, तर ती जशाच्या तशी न सांगता स्वतःच्या भाषेमध्ये, म्हणजे स्वतः समोरच्याला समजेल असं सोप्या पद्धतीनं सांगता आली पाहिजे. हे कौशल्य आपल्याला शिकायचं आहे. यासाठी अगोदर काय काय वाचायचं आणि काय ऐकायचं हे पालकांनी मात्र या 8 दिवसांमध्ये काळजीपूर्वक विद्यार्थ्यांसमोर घेऊन जायचं आहे, त्यांना तो अनुभव द्यायचा आहे. आणि हा आलेला अनुभव, हे प्रसंग, घटना, घरातील आपल्या गप्पा, आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग असतील, छोट्या छोट्या गोष्टी असतील, परंतु त्या समोरच्याला आत्मविश्वासपूर्वक योग्य पद्धतीनं योग्य भाषेचा वापर करून सांगता आलं पाहिजे. कधी कधी बोलत असताना प्रमाण भाषेपेक्षा बोलीभाषेचा आपण वापर जास्त करतो. उदाहरणार्थ ओटा ओला आहे आणि आपण काय म्हणतो, ओटा वल्ला आहे. ठीक आहे, बोलीभाषा म्हणजे चूक भाषा असा अर्थ होत नाही. तर हळूहळू या नवीन मुलांना, छोट्या मुलांना बोलीभाषेकडून आपल्याला प्रमाण भाषेकडे घेऊन जायचं असतं. मग यासाठी शिक्षकांची मदत आणि पालकांची मदत खूप आवश्यक असते. सध्या ही मुले घरीच आहेत आणि मग नकळत त्यांच्यावर या भाषेचा जास्त प्रभाव पडणार आहे, परंतु या भाषेसोबतच पुस्तकी भाषेकडं थोडंसं व्यवस्थितपणा आणण्यासाठी आपण अध्ययन निष्पत्तीवर आधारित या पद्धतीनं दर सोमवारी वेगवेगळ्या क्षमतांवर आधारित व्हिडिओ तयार करून, मराठी भाषेचे व्हिडिओ तयार करून आम्ही पाठवणार आहोत. मग सुरुवातीला हे ऐकवणं झालं की मग त्याच्या पुढचा अभ्यास काय, तर हे ऐकलेले प्रसंग आणि या गोष्टी, अनुभवात आलेल्या मजेशीर प्रसंग असतील, एखादा हृदयस्पर्शी प्रसंग असेल, तो प्रसंग, ती गोष्ट, तो विनोद, ते गीतं, बडबड गीतं विद्यार्थ्याला त्याच्या भाषेत सांगण्याचा सराव करून घेणे. हा सराव करून घेत असताना त्यांना अजिबात शिस्तीमध्येच सांगावं अशी अपेक्षा सुरुवातीला करायची नाही. मोकळेपणाने त्यांना व्यक्त होऊ द्या, त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या. त्यांचं बोलणं झाल्यानंतर, सांगणं झाल्यानंतर मगच तुमचं मार्गदर्शन आणि आमच्या सूचना तुम्ही त्याला अनुसरून त्यांच्याकडनं तशी तयारी करून घ्या. समजा तो एखादा शब्द चुकीचा उच्चारतोय, उच्चारू द्या, कारण यानी काय होणार आहे, सुरुवातीला आलेलं उत्तर आपण जसंच्या तसं स्वीकारलं की मुलांमध्ये बोलण्याबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो. नाहीतर मुलं संकोच करतात, बोलतच नाहीत, उत्तरच देत नाहीत, कायम त्यांच्या मनामध्ये भीती असते की मी सांगितलेलं बरोबर आहे का, चुकेल का,
काय वाटेल समोरच्याला आणि मग ते उत्तर देत नाहीत. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी पालकांनी काळजीपूर्वक त्यांनी जे ऐकलं आहे ते त्यांना ज्या पद्धतीनं सांगायचं आहे त्या पद्धतीनं सांगू द्यायचं. यानंतरचं दुसरी गोष्ट म्हणजे जे काही त्यांनी वर्णन केलेलं आहे सांगितलेलं आहे त्यातील त्यांना चुका म्हणून त्या गोष्टी सांगायच्या नाहीत. तर तू यापेक्षा हा शब्द वापरलास तर योग्य, त्यापेक्षा असं सांगितलंस तर योग्य, अशा पद्धतीनं थोडंसं शिस्त न दाखवता संवाद केल्यासारखा सहज संवाद वाटेल असं मार्गदर्शन करून त्यांच्याकडनं हा अनुभव त्यांना जे काही आवडीचं सांगायचं आहे, गीत असेल, गाणं असेल, विनोद असेल, एखादी गोष्ट असेल, एखाद्या मैत्रिणीसोबत बोललेलं त्यांना सांगायचं असेल, जे काही सांगायचं आहे ते त्यांच्या आवडीच्या प्रकाराने सांगू द्या. पहिली सूचना, त्यांना जे बोलायचं आहे ते ऐकून घ्या. दुसरी गोष्ट, त्यांना ज्या विषयी बोलायचं आहे त्याविषयी बोलू द्यात, विषयांचं बंधन तुम्ही करू नकात. आणि तिसरी गोष्ट, इयत्ता दुसरीच्या मुलांसाठी आहे ही गोष्ट, की त्यांनी जे काही सांगितलं आहे ते योग्य पद्धतीत सुवाच्य अक्षरामध्ये लिहून त्यांना पाठवू द्या वर्गग्रुपवर 2 दिवसामध्ये, सोमवार आणि मंगळवार. आणि जे काही बोलत आहेत त्यांचं बोलण्याची तयारी झाल्यानंतर त्याचा ऑडिओ तयार करून पाठवायचा. आणि हाच अभ्यास इयत्ता पहिलीसाठी फक्त त्यांचा ऑडिओ तयार करून पाठवायचा. त्यांना आत्ताच लेखनाची लिहिण्याची जबरदस्ती करू नका. एखादा विद्यार्थी लिहित असेल स्वतःहून तर नक्कीच लिहू द्या, त्या लिखाणातील चुका आम्ही तपासू. परंतु लिखाणाची आत्तापासनं 10-10 ओळी 15-15 ओळी अशी जबरदस्ती करू नकात. अगोदर त्यांना चांगला त्यांचा कान तयार होऊ द्या, श्रवण कौशल्य चांगलं तयार होऊ द्या. त्यानंतर जेव्हा या कौशल्यावर ते प्रभुत्व मिळतील, वेगवेगळे आवाज, पक्ष्यांचे, प्राण्यांचे, मशीनचे आवाज, वेगवेगळ्या व्यक्तींनी काढलेल्या वेगवेगळ्या भाषेतील संवाद, बोलीभाषेतील संवाद त्यांच्या कानावर पडू द्यात, म्हणजे त्यांना ध्वनीमधील आवाजांमधील फरक कळेल. हा फरक कळाल्यानंतर त्यांची निरीक्षण करून ऐकण्याची क्षमता वाढेल. आणि हे जितकं चांगल्या पद्धतीनं होईल तितक्या चांगल्या पद्धतीनेच त्यांच्या पुढच्या कौशल्याचा, श्रवण कौशल्याचा विकास होणार आहे. आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी जे गीतं, जे काही आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही ऐकलेलं असेल त्याचे अनुभव याचा ऑडिओ करून वर्ग ग्रुपवर पाठवा. आणि फक्त इयत्ता दुसरीच्या मुलांनी ऑडिओ तर पाठवायचाच, त्यासोबत त्या जी काही गोष्ट त्यांना सादर करायची आहे, प्रसंग, गोष्ट, गीतं, ते त्यांनी स्वतःच्या अक्षरामध्ये लिहून पाठवू द्यात. धन्यवाद.